ते जे काय आता करतायत कोविड काळातला भ्रष्टाचार काढा जरूर काढा एकूणच त्या काळामध्ये सातत्याने देशभर जेवढे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये आपल्या मी माझं नाही म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलेलं आहे ही यांची पोटदुखी आहे भाजपच्या एकाही ना मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यात आलेलं नव्हतं ही यांची पोटदुखी आहे त्या पोटणुकीसाठी निवडणुकीमध्ये जमाल गोटा त्यांना द्यायचाच आहे कारण हा हे औषध आहे ना हे घोड्याच द्यावं लागेल कारण एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल त्यांचा जो काय बोभाटा चाललेला आहे कोरोना काळातला घोटाळा तर सूरजच्या वरती धाड टाकली काय कोण आहे सूरज सारा शिवसैनिक आहे ठाकरे कुटुंबियांना धक्का आणि काल आपले उपमुख्यमंत्री म्हणजे किती यांच्या मनामध्ये आपली भीती बसलेली आहे काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगून पाटण्याला गेलो होतो त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाओ बैठकीला गेलेले आहेत देवेंद्रजी एवढ्या ये पातळीवरती येऊ नका परिवार तुम्हाला सुद्धा आहे तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सॲप बाहेर येत आहेत आलेले आहेत आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही आणि मग जर तुमच्या परिवार ते बोलावं लागलं ला, तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाही आहेत नुसतं शवासन पडून राहावं लागेल योगा डे त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच प्रत्येकजण आणि हा माझा परिवार आहे सुरत सुद्धा माझ्या परिवारातले सगळे शिवसैनिक महाराष्ट्र माझा परिवार आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहीत पण माझं कुटुंब माझी जबाबदारी मी माझं कुटुंब जपणार आणि माझं कुटुंब माझ्यासोबत आहे